नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळी आपण पेनचा चार्ट पाहिला आणि हे चार्ट मध्ये जे काय मी शिकवलेलं आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून वाचून घ्याचा, पुन्हा पुन्हा रिवाइज करा आणि तो चार्ट रिवाइज झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात राहिल्यानंतर आपल्याला टेन्स ओळखणं खूप सोपं आहे. तर बघा, हा जो चार्ट आहे यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण समजावून घेऊ. इथं प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर आहे, तसंच हॅव हॅज आहे. आय साठी आपण एम वापरतो, ही सीट साठी इज वापरतो, अनेक वचनीय असेल तर आर वापरतो. जसं आय एम, ही इज, सी इज, इट इज, दे आर, वी आर, यू आर. तर हॅज हे जे आहे ही सी इट साठी आपण वापरणार. जर त्या वाक्यामध्ये ही सी इट करता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हॅज वापरावं लागेल. इतर कोणताही करता आला तरी आपल्याला ह्या वापरावं लागेल. इथं ही आहे, एखादा मुलगा असेल त्याच्यासाठी आपण ही वापरतो, म्हणजे तिथं सुद्धा बॉय हॅज म्हणावं लागेल किंवा राम हॅज म्हणावं लागेल. इथं सी याच्यासाठी आपल्याला हॅज वापरायचंय, परंतु सीता किंवा एखादी मुलगी असेल, स्त्रीलिंगी असेल, त्यावेळेस आपल्याला इथं सी हॅज म्हणायचे, सीता हॅज म्हणायचे. एखादा प्राणी वस्तू असेल तर इट हॅज म्हणतो आपण, आणि त्या वस्तूचं नाव जरी लिहिलं आपण तरी सुद्धा आपल्याला इट हॅज म्हणायचे. हॉर्स हॅज, काऊ हॅज. बघा, पास्ट टेन्स मध्ये आपल्याला वॉज आणि वेअर वापरायचं. वॉज वेअर असला तर पास्ट टेन्स आहे हे आपल्या लक्षात येते. या ठिकाणी ही वॉज, सी वॉज, इट वॉज, दे वेअर, वी वेअर, यू वेअर, अनेक वचनी असेल त्यावेळेस आपल्याला वेअर आणि एक वचनी असेल त्यावेळेस आपल्याला वॉज वापरायचे. हॅड हे सर्व कर्त्यांसाठी चालतंय. इथं शॅल वी असेल तर आपल्याला कळतंय फ्युचर टेन्स आहे, आणि शॅल वी कंटिन्युअस मध्ये बी वापरतो. परफेक्ट असेल त्यावेळेस हॅव वापरतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे एम इज आर वरून आपल्याला कळतंय प्रेझेंट आहे, हॅव हॅज वरून सुद्धा कळतंय प्रेझेंट आहे, वॉज वेअर वेअर वरून कळतंय आपल्याला की पास्ट आहे, हॅड वरून सुद्धा आपल्याला कळतंय की पास्ट आहे. फ्युचर टेन्स मध्ये शॅल विल असेल, कॅन असेल, मे असेल, त्यावेळी आपल्याला कळतं फ्युचर टेन्स आहे. तर पाठीमागील चार्ट आपल्या लक्षात असेल, पुन्हा एकदा आपण पुन्हा रिवाइज करू. सिम्पल प्रेझेंट टेन्स व्ही वन, सिम्पल पास्ट टेन्स व्ही टू, सिम्पल फ्युचर टेन्स शॅल विल व्ही वन, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एम इज आर व्ही आय एन जी, पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज वेअर व्ही आय एन जी, फ्युचर कंटिन्युअस टेन्स शॅल विल बी व्ही आय एन जी, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव हॅज व्ही थ्री, पास्ट परफेक्ट टेन्स हॅड व्ही थ्री, फ्युचर परफेक्ट टेन्स शॅल विल हॅव व्ही थ्री, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅव हॅज बीन व्ही आय एन जी, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन व्ही आय एन जी, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शॅल विल हॅव बीन व्ही आय एन जी. तर आपल्या हा चार्ट लक्षात आला असेल. आता आपण प्रत्यक्ष वाक्यांची प्रॅक्टिस करूया. बघा, तर इथं आपण काही वाक्य घेतले, संकेत हॅज रिटर्न अ सेंटेन्स, नीता वॉज प्लेइंग क्रिकेट, इट इज डान्सिंग हॅपीली. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर संकेत हा काय सब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी हॅज आहे म्हणजे कोणता टेन्स आहे, हॅज आहे म्हणजे कोणता टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. हॅज म्हणून आपल्याला लक्षात येत आहे प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर इथं रिटर्न आहे व्ही थ्री आहे, म्हणजेच हा टेन्स कोणता झाला बघ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपल्याला हॅज म्हणून कळलं प्रेझेंट आहे, आणि हॅज प्लस व्ही थ्री आहे म्हणून आपल्याला कळलं इथं परफेक्ट आहे, म्हणून हा टेन्स झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर वाक्य ओळखणं सोपं आहे का, यामध्ये संकेत सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब परफेक्ट मध्ये आपण वापरतो, आणि संकेत इथं तृतीय पुरुषी एक वचनी, म्हणजेच याचं जे सर्वनाम आहे ते ही एक आहे, म्हणून आपण इथं काय घेतलेले हॅज घेतले. पुढे रिटर्न आहे व्ही थ्री, म्हणून याचा टेन्स झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर बघा पुढील वाक्य, नीता सब्जेक्ट आहे, वॉज आलेला आहे,
वॉज कशामध्ये वापरतो आपण? पास्ट टेन्स मध्ये. मग पास्ट टेन्स मध्ये वॉज आहे बरोबर आहे. आता इथं पुढे पाहिलं तर हे प्ले वर्ब आहे क्रियापद आहे. यामध्ये पुढे बघा आय एन जी जोडलेला म्हणजे इथं काय आहे व्ही आय एन जी म्हणजे क्रियापदास आय एन जी प्रत्यय आहे. वॉच वेअर प्लस आय एन जी असेल तर आपला टेन्स कोणता आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ह्या वाक्याचा टेन्स काय झाला? पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा टेन्स झाला पास्ट कंटिन्युअस टेन्स. बघा हे आपल्याला लक्षात आलं. इथं पुन्हा पुढचं वाक्य बघा. इट इज आहे. इज कशामध्ये आहे? प्रेझेंटच्या कॉलम मध्ये आहे. इज पुढे प्रेझेंटच्या कॉलम मध्ये आहे म्हणून हा झाला प्रेझेंट. आणि डान्सिंग इथं पुन्हा काय आय एन जी आला म्हणजे इथं व्ही आय एन जी आहे म्हणून याला आपण म्हणणार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणून याला आपण काय म्हणतोय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचं आपण जर विश्लेषण केलं इथं चार्ट मध्ये काय दिलेलं आहे त्याच्यानुसार जर आपण याची प्रॅक्टिस केली तर आपल्याला टेन्स ओळखणं सोपं आहे. चालूया आपण आणखी काही वाक्य बघूयात. बघा तर पुढील काही वाक्य बघूया. शाहरुख विल ऍक्ट इन द फिल्म हे वाक्य दिलंय. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? शाहरुख. विल काय? विल वरून काय कळतं आपल्याला? फ्युचर टेन्स आहे. काय कळतं? विल वरून कळतं फ्युचर टेन्स आहे. पुढे जर पाहिलं तर क्रियापदाचं पहिलं रूप आहे व्ही वन आहे म्हणून आपण या वाक्याला कोणता टेन्स म्हणणार? सिम्पल फ्युचर टेन्स. म्हणजे ओळखलं सोपं आहे. विल वरून आपल्याला कळलं फ्युचर आहे. विलच्या पुढे व्ही वन आहे म्हणून आपण याला म्हणणार सिम्पल फ्युचर टेन्स. पुढचं वाक्य बघा. लता हॅज बीन सिंगिंग. आपल्या चार्टनुसार जर पाहिलं तर हॅज आलंय बीन आलंय आणि सिंगिंग आलंय. म्हणजे इथे हॅज आहे म्हणजे कोणतं आहे? प्रेझेंट. हॅज आहे म्हणजे काय? प्रेझेंट आहे. इथं बीच तीस रुपये बीन म्हणजे इथं बीत्री आहे म्हणजे हा काय झाला? प्रेझेंट परफेक्ट. आता पुढे जर आपण गेलो तर याच्यामध्ये थ्री आय एन जी आहे. आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा कंटिन्युअस होईल. म्हणून ह्या वाक्याला आपण काय म्हणणार? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पुढचा बघा. सचिन काय? सब्जेक्ट आहे. इथं हॅड आलंय म्हणजे हे कोणत्या टेन्स मध्ये आहे? पास्ट मध्ये. हॅड कशामध्ये आहे? पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि याच्या पुढे गॉट हे व्ही3 आलंय. काय आलंय? व्ही3 आलंय. म्हणून हॅड प्लस व्ही3 असेल तर टेन्स कोणता होतो? पास्ट परफेक्ट टेन्स. इथं खाली बघा. अनिकेत विल बी वर्किंग इन द फॅक्टरी. इथं अनिकेत सब्जेक्ट आहे. विल आलाय म्हणून फ्युचर आहे. आणि पुढे बी आणि व्ही आय एन जी आहे म्हणून याला कंटिन्युअस म्हणणार आपण. विल वर उकळतो फ्युचर. बी आणि व्ही आय एन जी वर उकळतो कंटिन्युअस म्हणून आपण याला म्हणतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणखी काही वाक्य बघायचे आहेत आपल्याला. पण ज्यावेळी आपण टेन्स आयडेंटिफाय करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला बारकाईनं त्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि हे लक्ष देत असताना प्रत्येक ठिकाणी काय आलं याचा विचार करावा लागतो. हे वाक्य बघा. नरेंद्र इज गिव्हिंग अवॉर्ड्स. आता इथं इज आलंय म्हणजे काय करतं आपल्याला? प्रेझेंट टेन्स आहे. इज आलं म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. पुढे आय एन जी आहे म्हणजे काय झालंय? कंटिन्युअस आहे. मग काय झालं इथं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय झालं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इथं बघा. एलिफंट वॉज वॉकिंग थ्रू फॉरेस्ट. इथं वॉज आलंय म्हणजे काय? पास्ट टेन्स मध्ये आहे. बघे वॉज काय? पास्ट टेन्स मध्ये आहे. आणि पुढे आय एन जी आलाय म्हणजे काय? कंटिन्युअस आहे. जिथं आय एन जी दिसत तिथं काय असेल? कंटिन्युअस असेल. म्हणून याला आपण म्हणणार पास्ट कंटिन्युअस टेन्स. आलंय लक्षात. आता पुढील वाक्य जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागतो. माय फादर हेल्प्स पुअर. माय फादर हेल्प्स पुअर. आता इथं माय फादर काय? सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये हेल्प्स हे काय? व्ही वन आहे. व्ही वन हेल्प आहे. परंतु ज्यावेळी वाक्यामध्ये करता ही सी इट पैकी असेल तर तिथं आपल्याला काय? यस किंवा ईएस प्रत्यय जोडावा लागतो. हा रूल आपल्याला पाठ करायचा आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ही सी इट पैकी करता असेल ही सी इट पैकी जर करता असेल तर आपल्याला क्रियापदास यस किंवा ईएस प्रत्यय जोडायचा.
इथं बघा स्टुडंट्स स्टडी इन द क्लास. आता हे वरील वाक्य पाहिलं तर आपण कोणत्या टेन्स मध्ये झालंय? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कारण इथं काय आलेलं आहे? व्ही वन आलेलं आहे. खालच्या वाक्यात पाहिले तर ते सुद्धा काय तर व्ही वन आहे. हा सुद्धा काय आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. पण त्या दोन्ही मध्ये फरक काय आहे? तर इसी पैकी एक करता असेल, एकवचनी असेल, त्यावेळेस यस किंवा इस प्रत्यय जोडायचं. आता ह्या वाक्यात पाहिलं तर स्टुडंट्स यस प्रत्यय इथं लागला आहे. इथं अनेकवचन झालंय म्हणून आपल्याला पुढे व्ही वनच घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? व्ही वन घ्यावं लागेल. हा सिंपल प्रेझेंट टेन्स होईल. परंतु याच वाक्यामध्ये आपण जर थोडस चेंज केलं, इथला जर यस आपण काढला म्हणजे सिंग्युलर केला, एक वचनी केला, तर मात्र इथं पुन्हा आपल्याला यस किंवा इस प्रत्यय जोडणं आवश्यक आहे. तरी सुद्धा याचा टेन्स बदलत नाही, तोच टेन्स राहतो. कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स रूल महत्वाचा आहे, कारण या एक एक रूलमुळे थोडीशी मिस्टेक झाली तर आपला एक एक मार्क जाऊ शकतो. आणि हा मिळवायचा असेल तर आपल्याला याचा काळजीपूर्वक बारकाईने अभ्यास करावा लागेल. रूल पुन्हा एकदा रिवाइज करा. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही सीट पैकी किंवा त्याला आपण म्हणतो तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर क्रियापदास यस किंवा यस प्रत्यय जोडायचा आहे, आणि नसेल तर आवश्यकता नाही. पण ज्यावेळेस ही सीट पैकी करता असेल त्यावेळेस यस किंवा यस प्रत्यय जोडायचा आहे. आणि हा प्रत्यय जोडताना रूल कसा वापरायचा आहे? यस जोडायचा का यस? हा एक प्रश्न आहे. तुमच्यामध्ये प्रश्न येईल, यस जोडावा की यस जोडावा, कसा जोडायचा? हे जे क्रियापद इथे दिलेलं आहे आपल्याला, ह्या क्रियापदाच्या शेवटी जर समजा इथं यस एक्स सी एच ओ झेड देतो, एक्स सी एच ओ झेड यस आणि यस एच यापैकी एक जर आलं तर आपल्याला ईएस जोडायचं. काय जोडायचं? ईएस जोडायचं. बघा यस एक्स सी एच ओ झेड यश एच अशा प्रकारचे शब्द आले तर आपल्याला ईएस जोडायचं, हे लक्षात ठेवायचंय. आणि इथं जो स्टडी शब्द होता, या स्टडी शब्दाच्या शेवटी वाय होता. ज्यावेळेस शेवटी वाय असेल त्यावेळेस वाय कडून आपल्याला आयईएस जोडायचं. काय जोडायचं? आयईएस तिथं जोडायचं. तर बघा मित्रांनो, आज आपण टेन्स आयडेंटिफाय शिकलेलो आहोत. आणखी वाक्य घ्या, प्रॅक्टिस करा, सराव करा आणि कमेंट करा. चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पुन्हा भेटूया आपण पुढील लेक्चरमध्ये चेंज द टेन्स यासाठी. तर पुढील लेक्चरमध्ये आपण टेन्स कसा चेंज करायचा हे शिकणार आहोत. धन्यवाद.